कोल्हापूर शहरातील उपनगरांमध्ये पायाभूत सुविधांचा बऱ्यापैकी अभाव आहे हे प्रभाग पायाभूत सुविधा नियुक्त करण्यासाठी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली सुर्वेनगर पैलवान विनोद चौगुले नगर या भागात डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या उपनगरातील अनेक प्रभाग पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत प्रभाग क्षेत्रफळानं मोठं असल्यामुळं महापालिकेकडून मिळणाऱ्या निधीतून विकास कामं करणं शक्य होत नाही त्यामुळे राज्य शासनाकडून उपनगरांच्या विकासासाठी आमदार अमल महाडिक यांनी बावीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे या निधीतून सुर्वेनगर आणि पैलवान विनोद चौगले नगर या ठिकाणी पाच अंतर्गत रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात आलं आहे या रस्त्यांचं उद्घाटन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून उपनगरांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आमदार अमल महाडिक यांनी दिलं यावेळी सुनील वाडकर प्रकाश टोणपे शंकर सातपुते रामचंद्र मुग यांच्यासह सुर्वेनगर प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते